नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठामध्ये आपण भारतीय संविधानाची वाटचाल या वाटचालीमध्ये भारतीय संविधानात वेगवेगळ्या घटक मूल्याचे असलेले महत्व त्यामध्ये आपण समजून घेतलं. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठामध्येच आपण निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भात सुद्धा थोडक्यात माहिती मिळवली होती. भारताच्या लोकशाहीच्या दिशेने होणाऱ्या या वाटचालीत विद्यार्थी मित्रांनो, निवडणुका हा खूप महत्वाचा आणि मोठा वाटा आहे. ह्या निवडणुका आणि प्रतिनिधित्व या दोन्ही गोष्टी ज्या आहेत लोकशाहीच्या संदर्भात महत्वपूर्ण आहेत. निवडणुकीच्या माध्यमातूनच आपण लोकप्रतिनिधी ही निवडून देत असतो. मग ते स्थानिक शासनमान्य स्थानिक स्वराज्य संस्था असतील, राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल. केंद्र शासनाच्या संसदेत असलेले सदस्य असतील, राज्य शासनाच्या राज्यसभेमध्ये असलेले सदस्य असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषदेमध्ये असलेले जेडपीचे सदस्य असतील, या सगळ्या लोकप्रतिनिधींची निवड आपण निवडणुकीच्या माध्यमातून करत असतो. आणि निवडणुकीच्या माध्यमातूनच हे सत्ता जे बदल होतो, सत्तांतर जे होतं ते शांततेच्या मार्गाने जे होत असतं ते निवडणुकीच्या माध्यमातूनच केलं जातं. आणि या निवडणुकीमुळेच सत्तांतराला तर संधी मिळतेच, ती प्रक्रिया शांततेने तर होतेच, परंतु या निवडणुकीमुळेच वेगवेगळ्या राजकीय पक्षांना सत्तेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत असते. आपण जे निवडणूक प्रतिनिधी निवडून देत असतो ते निवडणूक प्रतिनिधी कार्यक्षम, प्रामाणिक, विश्वासू, जनमताची आदर करणारे असते, एवढी एक सामान्य भावना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ते लोकप्रतिनिधी निवडून देण्याच्या प्रक्रियेमध्ये असते. ज्या निवडणूक प्रक्रियेद्वारे आपण त्यांना निवडून देणार आहोत ती प्रक्रिया ही खुली, न्याय आणि विश्वासार्हता असणारी असावी लागते. त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जर विश्वासार्हता नसेल, त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये न्याय नसेल, तर चांगले लोकप्रतिनिधी निवडून देण्याच्या लोकप्रतिनिधींचा निवडणुकीसाठी आपण जो विचार करत आहोत तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण होतील. आणि भारताच्या संविधानाच्या दृष्टिकोनातून या सगळ्या बाबी ज्या आहेत की निवडणूक प्रक्रिया ही खुली असायला हवी, निवडणूक प्रक्रिया ही न्याय देणारी असणारी, विश्वास मतदार आणि मतदाता यांच्या मनामध्ये निर्माण व्हावा म्हणून भारतीय संविधानाने ही प्रक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेण्यासाठी, ही निवडणूक प्रक्रिया चांगल्या प्रकारे होण्यासाठी स्वतंत्र भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे. भारतीय निवडणूक आयोग हा संविधानाच्या घटनात्मक तरतुदीचा एक भाग आहे. आणि भारतीय निवडणूक आयोग हा जसा देश पातळीवर काम करतो तसं राज्य पातळीवर राज्य निवडणूक आयोग देखील महत्वाच्या निवडणुका घेत असतात. या निवडणुका ज्या असतात, या निवडणुकांच्या तारखा घोषित करणे, या निवडणुकांचा निकाल लावणे किंवा या निवडणूक प्रक्रियेदरम्यानमध्ये ज्या महत्वाच्या बाबी असतील त्या महत्वाच्या बाबी घडून आणण्याच्या संदर्भातलं काम राज्य शासनाचा राज्य निवडणूक आयोग आणि केंद्र शासनाचा केंद्र निवडणूक आयोग हा करत असतो. अशा पद्धतीने ही प्रक्रिया चालत असते. एक मोठ्या व व्यापक लोकशाहीचा निवडणूक प्रक्रिया हे एक अविभाज्य भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी निवडणूक प्रक्रिया आहे, ह्या निवडणूक प्रक्रियेची नेमका निवडणूक प्रक्रियेची महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडणारा जो निवडणूक आयोग आहे, मग जो केंद्राचा असो किंवा राज्याचा असो, हा निवडणूक आयोगाची रचना नेमकी कशी आहे, हा निवडणूक आयोग आपलं कार्य कशा पद्धतीने करत असतो, हा निवडणूक आयोग याची भूमिका काय आहे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आजच्या पाठामध्ये समजून घेणार आहोत. निवडणूक प्रक्रियेच्या प्रक्रियेमध्ये कुठल्या सुधारणाची गरज आहे, सुधारणाची आवश्यकता आहे का, काळानुरूप या निवडणूक प्रक्रियेमध्ये काही बदल झालेले आहेत का, अशा पद्धतीच्या चर्चा देखील आपण आजच्या पाठामध्ये करणार आहोत. धन्यवाद.